नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमची ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनल वरती। आज आपण बघणार आहोत विज्ञान या विषयाचे काही उदाहरणे, म्हणजे सायन्सचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत, जे की नेहमी परीक्षेला विचारले जातात। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची शाळेमध्ये कॉलेजमध्ये असाल तर त्यामध्ये तुम्हाला माहितच असतील की सायन्सवरती, केमिस्ट्री आणि फिजिक्सवरती कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात। तर आणि तेच प्रॉब्लेम्स तुम्हाला MPSC, PSI, STSO, सरळ सेवा, राज्यसेवा, त्यानंतर तलाठी भरतीमध्ये सुद्धा यावरती प्रश्न नेहमी असतात। त्यामुळे तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे। कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते तुम्हाला मी सर्व प्रश्नात डिस्कशन करणार आहे। आणि याआधी सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत सायन्सवरती येऊन गेलेले आहेत। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही चेक करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे प्रश्न सायन्स या विषयावरती विचारले जातात। म्हणून सायन्स या विषयाला जास्त वेटेज आहे परीक्षामध्ये, त्यावरती प्रश्न खूप जास्त येतात आणि त्यामधले अर्धे प्रश्न हे प्रॉब्लेम्सवरतीच असतात, म्हणजे कशा प्रकारचे समीकरण वगैरे फिजिक्सवरती केमिस्ट्रीवरती यावरती तर नेहमी समीकरण असतात। फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती तुम्हाला असे साधे समज वन लाईनर किंवा टू लाईनर प्रश्न विचारत नाहीत, अशा पद्धतीचे प्रश्न असतात। आणि जे सायन्स म्हणजे बायोलॉजी झूलॉजी विषय आहे त्यावरती मग अशा वन लाईनर क्वेश्चन वगैरे असतात, पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीला अशाच प्रकारचे प्रश्न असतात, ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत। चला आपण बघूया आता कशा प्रकारे सॉल्व्ह करता येतील। तर बघा प्रश्न काय आहे, 60 वॅट शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल। पहिला पर्याय आहे 10 युनिट, दुसरा पर्याय 360 युनिट, तिसरा पर्याय आहे 0.36 युनिट आणि चौथा पर्याय आहे 0.1 युनिट। बघा ह्याचं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगते मी। बघा 1 किलोवॅट इज इक्वल टू किती, 100 वॅट असतं, 1000 वॅट म्हणजेच 1 युनिट। हे लक्षात ठेवा, 1 किलोवॅट म्हणजेच 1000 वॅट असतं, म्हणजे किती, 1 युनिट असतं ते। म्हणजे 60 वॅट शक्तीचा बल्ब गुणिले 6 तास, ठीक आहे, 1 6 तास इज इक्वल टू 360 वॅट, समजलं। मग आता काय येईल, 360 वॅट इज इक्वल टू 360 अपॉन 1000 वॅटनी भाग द्यायचा, त्याला काय झालं, किलो वॅट। जर आपण 1000 ने जर 360 ला भाग दिला तर काय उत्तर येतं, मग आपलं 0.37 किलोवॅट येईल। हे काय आलं, किलोवॅट, समजलीत का। आता काय करायचं, 0.36 किलोवॅट किलोवॅटला युनिटमध्ये कन्वर्ट करू आपण, 0.36 युनिट म्हणजे किती ऊर्जा वापरली जाईल, तर 0.36 युनिट ऊर्जा वापरली जाईल। तर मग आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर येईल, पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आला। बघा त्याच पद्धतीचा अजून एक प्रश्न आहे, तो आता आपण बघूया। प्रश्न काय आहे, सर्वात पहिल्यांदा वाचून घ्या। प्रत्येक युनिटला 5 रुपये दराने सौरशक्तीची 1 वर्षाचे बिल किती रुपये होईल, सौरशक्तीचे 1 वर्षाचे बिल किती रुपये होईल, 5 रुपये युनिटनं आपल्याला विचारलं आहे। बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला घरी सुद्धा बघायला भेटतातच, डेली तुमच्या डेली यूजमध्ये तुम्हाला जर लाईट बिल आलं तर त्यावरचं तुम्हाला युनिट्स समज काढता आले पाहिजेत। त्याचीच मेथड तुम्हाला आता मी सांगते, तुम्ही जेणेकरून ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्या सुद्धा लाईट बिलवरचं युनिट किती तुम्हाला बिल आलेलं आहे, बरोबर आलंय का चूक आलं हे तुम्ही काढू शकता। बघा पहिला आहे 85 गुणिले 10 अपॉन 17, 35 गुणिले 10 अपॉन 17, 10 अपॉन 17 आणि 10 गुणिले 17, 12 गुणिले 10। तर बघा त्याचं उत्तर कसं लिहिलं, सौरशक्तीपासून 1 वर्षात आपल्याला 7 गुणिले 10 17 किलोवॅट एवढी ऊर्जा मिळते। किती, सौरकक्षेपासून 1 वर्षामध्ये आपल्याला 1 वर्षात 7 गुणिले 10 17 किलो वॅट एवढी ऊर्जा आपल्याला मिळते, कधी, 1 वर्षामध्ये, ठीक आहे। मग एकूण बिल इज इक्वल टू एकूण
किलो वैट गुणिले दर मग काय इला थे असं एकूण बिल 7 × 10 = 17 म्हणजे एक वर्षाचे जे होतं आपलं किलो वॅट ते आपण घेतलं खाली ठीक आहे गुणिले 5 रुपये दर आहे रुपये 5 रुपये म्हणजे याचं काय येईल मग 35 × 10 = 17 रुपये 7 × 5 = 35 आणि 10 त्याच्या डोक्यावरती 17 आहेत तर तशाला तसेच खाली येतील ठीक आहे मग आपलं उत्तर काय आलं मग 35 × 10 बघा बरं उत्तर आहे का पर्यायामध्ये तर आहे पर्याय क्रमांक दुसरा तर मग पर्याय क्रमांक दुसरा आहे आपलं उत्तर आलं की एका वर्षाचे किती रुपयाचे बिल होईल मग त्याचे तर पर्याय क्रमांक दुसरा त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण बघा नंतरचा प्रश्न काय आहे प्रत्येक 100 वॅटचे 5 बल्ब दररोज 5 तास वापरले व प्रत्येक युनिट्स 3.00 रुपये दर आहे तर 30 दिवसाचे बिल किती रुपये पहिला पर्याय आहे 90 रुपये दुसरा पर्याय आहे 15 रुपये तिसरा पर्याय आहे 45 रुपये आणि नंतर लास्टचा पर्याय आहे 225 रुपये मग आता असं कसं येईल बघा वापरलेली वीज किती आहे वापरलेली वीज किती आहे तर 100 वॅट × 5 बल्ब ठीक आहे आणि किती दिवस आहे तर 30 दिवस आणि तास किती तर 5 तास ठीक आहे समजलं तुम्हाला आपण काय केलं वापरलेली वीज घेतला आपण 10 वॅट × 5 बल्ब केलं आणि किती दिवस येतं 30 दिवस येतं आणि गुणिले किती तास येतं 5 तास येतं इज इक्वल टू ह्याचं किती टोटल येईल बघा 15000 वॅट × 5 म्हणजे किती आलं 75000 वॅट समजलं मग आता काय येईल 75000 × 1000 ठीक आहे किलो वॅट मग आता हा झाला जर आपण भाग दिला 00 कटले तर किती येतं याच्या 75 किलो वॅट समजलं आता काय येईल एकूण बिल इज इक्वल टू एकूण युनिट गुणिले दर मग काय आलं एकूण युनिट किती आपलं 3 × 75 काय आला दर आला तर मग 75 × 3 किती होता तर 225 रुपये त्यामुळे 30 दिवसाचे बिल किती रुपये मग 225 रुपये समजलं तुम्हाला त्यामुळे आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर आला पर्याय क्रमांक चौथा आपला बरोबर आला बघा बरं किती इझी आहे अशा पद्धतीने आपण घरचे सुद्धा आपल्या बिलाचं आपण काढू शकतो की आपल्याला किती बिल आलंय बरोबर बिल आलंय का नाही आलंय आपण काढू शकतो तर त्यानंतरच आता आपण प्रश्न बघूया बघा 10 मीटर खोल विहिरीतून एक माणूस 20 किलोग्राम वस्तुमानाचे पाणी 20 सेकंदात ओढून काढतो तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती वॅट असेल पहिला पर्याय आहे 100 वॅट दुसरा पर्याय आहे 200 वॅट तिसरा पर्याय आहे 0.1 वॅट आणि दुसरा पर्याय आहे 2 वॅट तर बघा आता ह्याचं उत्तर कसं निघेल तर सर्वात पहिल्यांदा वस्तुमान ठीक आहे वस्तुमान बघूया आपण किती येतं 20 kg वेळ किती लागला होता 20 सेकंद कधी पण प्रश्न आला की असं पूर्ण जी गोष्ट प्रश्नामध्ये सांगितलेली ती लिहून घ्यायची जेणेकरून तुम्हाला डबल प्रश्न वाचण्याची गरज पडत नाही आणि तुम्ही तो जो खाली लिहिलेला आहे का ते बघूनच फास्ट पैकी प्रश्न लिहू शकता तर ठीक आहे वेळ किती होता 20 सेकंद अंतर 10 मीटर आणि वेग किती होता त्याचा तर 10 ठीक आहे एवढं समजलं तर मग आता कसं होईल बघा शक्ती म्हणजेच मीटर स्क्वेअर इज इक्वल टू वॅट अपॉन टाइम मग आता कसं येईल वॅट अपॉन टाइम मग त्याचा टाइम आपल्याला लिहून घ्यावा लागेल 20 × 10 × 10 वेग अंतर आणि मान घेतला आपण आणि खाली आपण टाइम घेऊया 20
समजले एवढं तुम्हाला। आता याचा गुणाकार करून घेऊया आपण। मग आता याचा गुणाकार काय येईल, 2000 अपॉन 20, याला जर भाग दिला आपण तर आपलं येतं 100। 100 काय येईल, वॅट। काय आली, शक्ती, 100 वॅट आली। मग ह्याला आपण कन्वर्ट केलं तर मग काय येईल, 0.0 किलो वॅट। किलो वॅट बघा बरं आपल्या पर्यायामध्ये आहे का 0.1 किलो वॅट, तर आहे 0.1 kW। तेव्हा आपला पर्याय क्रमांक तिसरा काय आला, बरोबर आला। बघा याच पद्धतीने जर अजून तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल, प्रश्न संच पाहिजे असेल, ट्रिक्स पाहिजे असतील, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ते अवेलेबल करून देईन। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका। त्याचबरोबर ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या फेसबुक पेजला पण फॉलो करायला विसरू नका। त्यावरती आम्ही प्रश्न संच, क्वीज, पझल्स डेली स्वरूपामध्ये देत असतो। त्याचा तुम्हाला परीक्षेला 100% फायदा होईल, त्यामुळे त्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।